नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैशाली मिस। आज आपण इयत्ता 6वीचा मराठीचा लेसन बघणार आहोत। धड्याचं नाव आहे अप्पाजींचे चातुर्य। ही एक छान घडलेली गोष्ट आहे। पुरातन काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळी एका राज्यामध्ये ही घडलेली गोष्ट आहे। जसं आपल्याला माहिती आहे, आपण अकबर बिरबलच्या गोष्टी ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत, है की नाही। अकबर असा एक राजा होता, त्याच्या दरबारामध्ये बिरबल नावाचा एक जो प्रधानमंत्री होता तो खूप हुशार होता, हो की नाही। तसंच ह्या पाठामध्ये देखील एक कृष्णदेव राजाचं राज्य आहे, त्याच्या राज्यामध्ये एक अप्पाजी नावांचा प्रधान आहे आणि तो देखील बिरबल सारखाच हुशार होता, चतुर होता। मग त्याचंच एक चतुराईच्या काही गोष्टी किंवा चतुराईची गोष्ट आपल्याला ह्या पाठामध्ये आज अभ्यासायची आहे। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। पाठ क्रमांक 14, अप्पाजींचे चातुर्य। खूप जुनी गोष्ट। विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते। त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी। अप्पाजी फार चतुर होते। आता बघा, खूप जुनी गोष्ट आहे। विजयनगर नावाचं एक राज्य होतं, त्यामध्ये कृष्णदेव त्या राज्याचा राजा कोण होता, कृष्णदेवराय। आणि त्याच्या राज्यामध्ये एक प्रधान होता, त्या प्रधानाचं नाव काय होतं, अप्पाजी। आणि हे अप्पाजी जे होते ते कसे होते, खूप असे चतुर होते। बघा, आपल्याला पिक्चरमध्ये पण चित्रात दिसतं आहे, हा कोणता राजा आहे, कृष्णदेवराय, आणि हे अप्पाजी त्यांचे प्रधानमंत्री होते त्यांच्या राज्याचे। उत्तरेकडे कलिंग राज्य होते। त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपण ही अप्पाजींची चतुराई पहावी, म्हणून त्यांनी कृष्णदेवरायांना निरोप पाठवला। तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे, त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे, माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का। आता बघा, हा अप्पाजी जो होता इतका चतुर होता ना, त्यामुळे त्याची ख्याती म्हणजे प्रसिद्धी दूर दूरच्या सगळ्या राज्यामध्ये पसरलेली होती। तसंच ह्या विजयनगरच्या उत्तरेकडे कलिंग नावाचं राज्य होतं। आता कलिंग नावाचं हे एक राज्य होतं आणि त्या राज्याचा जो राजा होता त्यांनी देखील अप्पाजींची ख्याती प्रसिद्धी ऐकली होती, त्याच्या चतुराईच्या गोष्टी त्याच्या कानावर देखील पडल्या होत्या। मग एकदा तो राजा विचार करतो की अप्पाजी एवढा जो हुशार आहे, आपल्याला त्याची हुशारी बघितलीच पाहिजे, चतुराई बघितलीच पाहिजे। म्हणून तो उत्तरेकरता कलिंग देशाचा जो राजा होता तो राजा काय बोलतो, कृष्णदेवरायांना एक निरोप पाठवतो, बरोबर, की तुमच्या राज्यामध्ये चवदार कोबी पिकतात। म्हणजे आता विजयनगरमध्ये सगळ्यात जास्त कशाचं उत्पन्न होत होतं, शेतामध्ये कोबीचं। मग त्यांच्या राज्यातली कोबी ही देखील अप्पाजींसारखी फार फेमस होती। मग कलिंग देशाच्या राजाने, कलिंग राज्याचा जो राजा होता त्याने असं ठरवलं की आपण ह्या अप्पाजींचं चतुराई ही आता परीक्षा घेऊया। म्हणून तो काय करतो, कृष्णदेवरायांना एक निरोप पाठवतो की तुमच्या राज्यामध्ये जे चवदार कोबी पिकतात ना, हे असं मी ऐकलं आहे, मग मला देखील तुमच्या राज्यातली जी चवदार कोबीचा आस्वाद घ्यायचा आहे, तुम्ही मला ती कोबी पाठवाल का। मग पुढे काय होतं बघू, कलिंग राज्याला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे, त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलसाधने नव्हती, वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून। आता कलिंग राजाला जेव्हा कोबी पाठवायची, म्हणजे कलिंग राजांनी कृष्णदेवरायांकडे काय अट धरली, काय म्हणजे त्यांना सांगितलं की तुमच्या राज्याची कोबी मला चाखायची आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, तुम्ही मला पाठवणार का। मग कृष्णदेवरायांना खूप इच्छा होती की कलिंग राजाला आपल्या देशातली कोबी पाठवायची, पण ते पाठवणार कसं, कारण की त्या काळामध्ये वाहतुकीची साधनं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन एवढं फास्ट नव्हतं। आज आपल्याला आपल्याकडे एरोप्लेनने आपण कुठल्याही ठिकाणी 2 तासात 3 तासामध्ये जलद गतीने जाऊ शकतो, बरोबर आहे, म्हणजे त्याचबरोबर ट्रेन्स आहेत, बसेस आहेत, म्हणजे आज आपलं ट्रान्सपोर्टेशन इतकं फास्ट झालेलं आहे की प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळेच्या वेळेत पोहोचू शकते। परंतु पूर्वीच्या काळी वाहतुकीची एवढी साधनं नव्हती, ट्रान्सपोर्टेशन खूप कमी होतं, म्हणजे त्यावेळी वाहतूक सहसा कशावर चालायची, तर बैलगाड्यांमधून। बैलगाड्या
तत्कालीन राज्यात पोचायला 3 महिने लागत. आपण चांगली ताजी कॉपी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. आता बघा काय झालं, तर त्या काळी वाहतुकीची साधन म्हणजे बैलगाड्यांमधून वाहतूक व्हायची. कुठल्याही राज्यामध्ये किंवा कुठल्याही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू पोचवण्यासाठी बैलगाड्यांचा वापर केला जायचा. मग कलिंग राज्यामध्ये कोबी पोचवण्यासाठी जर बैलगाडीमधून कोबी पोचवली तर त्याला किती महिने लागले असते, 3 महिने लागले असते. मग जर आज आपण ताजी कोबी भरून बैलगाड्यांमधून कलिंग राज्यामध्ये पोचेपर्यंत 3 महिने लागले, मग 3 महिन्यामध्ये त्या कोबी काय होतील, एकदम कुजून जातील, खराब होऊन जातील. मग ते कलिंग राज्याला त्या कोबीचा आस्वाद घेता येईल का? नाही. मग हे टेन्शन किंवा ही शंका त्या राजाला येऊ लागली. राजा विचारात पडला की आता कलिंग राजाला आपल्या राज्यातल्या कोबी कशा पाठवायच्या. मग त्यांनी पुढे काय केलं असेल बघा. आपली शंका त्यांनी कोणाला सांगितली, अप्पाजींना सांगितली. अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे, एका बैलगाडीत गाडीवानाला बसवण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा, त्या मातीत कोबीचे बी पेरा, रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा, गाडी कलिंग राज्यात पोचेपर्यंत कोबी तयार होतील. आता बघा अप्पाजी किती हुशार होते. जेव्हा कृष्णदेवरायांनी अप्पाजींना आपली शंका सांगितली की कलिंग राज्यामध्ये ताजी कोबी पोचवायची कशी, तेव्हा अप्पाजींनी त्यांना काय आयडिया दिली की सोपं आहे, आपण काय करायचं, बैलगाडीमध्ये बैलगाडीवाल्यापुरती जागा सोडायची आणि इतर सर्व जागेमध्ये काय भरायची, माती भरायची आणि ती मातींनामध्ये कोबीचे बी पेरायचं आणि रोज त्या गाडीवाल्यांना, गाडीवान जो होता बैलगाडीवाला, त्याला सांगायचं रोज जाता जाता कलिंग देशामध्ये पोचेपर्यंत त्या काय करायचं, जी बी पेरलं त्या बियांना रोज रोपांना पाणी देत पुढे पुढे जायचं. म्हणजेच कलिंग राज्यामध्ये 3 महिन्यांनी जेव्हा ती बैलगाडी पोचेल तेव्हा छान असं कोबीचं पीक त्या बैलगाडीमध्ये तयार झालेलं असेल. असं अशी आयडिया कोणी दिली, अप्पाजींनी कृष्णदेवरायांना दिली. मग राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीमध्ये माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली आणि अशा प्रकारे अप्पाजींच्या सांगण्यानुसार बैलगाडीमध्ये कोबीचं बी पेरण्यात आलं आणि ती गाडी बैलगाडी कलिंग राज्याकडे रवाना झाली. गाडीवान प्रवासामध्ये रोज कोबीच्या बियांना रोपांना पाणी देत जायचा आणि 3 महिन्यांनी जेव्हा ती गाडी बैलगाडी कलिंग राज्यात पोचली तेव्हा कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली, त्याला आनंद वाटला आणि अशा प्रकारे त्याला अप्पाजींचं कौतुकही वाटलं. अप्पाजींचं हुशारी चतुराईचं त्याला कौतुक वाटलं आणि ते अप्पाजी खरंच खूप हुशार आहे हे त्या कलिंग राजाला देखील पटलं. पुढचा जो राहिलेला भाग आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.